नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, निसर्ग चक्रीवादळ 3 जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। या वादळास तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे। मच्छीमारांनाही समुद्रातून बोलवून घेण्यात आले असून जीवितहानी होणार नाही हे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर VC द्वारे चर्चा करून या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला। वेळ पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या काही राज्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या काही तुकड्यांनाही तयार ठेवण्यात आल्याचे गृहमंत्री यांनी सांगितले आहे। या चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करण्यासाठी NDRFच्या 16 तुकड्यांपैकी 10 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून NDRFच्या 6 तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे वीज पुरवठा खंडित होणार नाही, तसेच पालघर आणि रायगडमधील रासायनिक कारखाने, अणुऊर्जा प्रकल्प या ठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे। मंत्रालयात देखील 24 तास नियंत्रण कक्ष सुरू असून लष्कर, हवाई दल, नौदल आणि भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। कच्च्या घरात राहत असणाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे आणि किनारपट्टीला राहणारे सर्व नागरिक, शेतकरी व मच्छीमार जेवढे काही असतील त्यांनी सतर्कतेचा इशारा अवश्य बाळगावा आणि सावध राहावे। तर मित्रांनो, चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत। तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार।